नमस्कार कुक विथ दियारामध्ये मी दियारा तुमचे मनापासून स्वागत करते सर्वप्रथम माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसरा आहे तर आपण अगदी झटपट तयार होणारी अशी दसरा थाळी बनवणार आहे सर्व पदार्थ चवीला अप्रतिम उत्तम लागतात घेवड्याची भाजी रसाभाजी आणि ती पण सात्विक पद्धतीने गव्हाचा शिरा आणि बरंच काही तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात प्रथम आपण वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे मुगाची डाळ लावली आहे मी त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडासा टॉमॅटो आणि मिरची टाकली आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवणं थोडं कठीण आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे आता आपण एक फ्राईंग पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप गरम करायचं आहे तूप जसं तापेल तसंच आपल्याला त्याच्यामध्ये मूठभर दाणे टाकायचे आहेत दाणे छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गव्हाचा शिरा टाकायचा आहे हा बाहेर मिळतो याला काही ठिकाणी लापसी असंही म्हटलं जातं ते छान तुपामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये लवकर होण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी एक वाटी लापसीच्या रव्याला आपण दीड ग्लास गरम पाणी टाकणार आहोत जेणेकरून लापसीचा रवा छान मस्त शिजला जाईल आणि त्याचा एक एक दाणा मोकळा होईल त्याचप्रमाणे आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे जर तुम्ही गोड जास्त खात असाल तर तुम्ही दीड वाटी घेतला तरी चालणार आहे कुकरचं झाकण लावून कुकरला दोन चिट्ट्या मध्य मासेवर काढून घ्यायचे आहेत तेवढ्या वेळातच लगेच आपण कोरडी भाजी जी बनवलेली आहे घेवड्याची ती बघून घेऊया मी एक फ्राईंग पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता याची फोडणी टाकलेली आहे आपण यामध्ये कांदा लसूण वापरत नाही त्याच्यामुळे मी टोमॅटो बारीक करून टाकलेला आहे मस्त बारीक टोमॅटो टाकल्यावर ते परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता काही कोरडे मसाले टाकूया त्यामध्ये मिरची हळद आणि मीठ हे टाकून छान मऊ करून घ्यायचं आहे त्यानंतर जी आपण घेवड्याची भाजी साफ करून ठेवलेली आहे ती स्वच्छ धुवून मस्त दोन तीन पाण्याने आपल्याला त्याच्यामध्ये शिजायला टाकून द्यायची आहे याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही ही फक्त तेलावर किंवा वाफेवरच ही भाजी शिजते त्याच्यामुळे ही भाजी व्हायला अजिबात वेळ लागत नाही आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लगेचच ही भाजी शिजायला ठेवायची आहे आपली भाजी रेडी झालेली आहे फ्रेंड्स घेवड्याची भाजी पूर्णपणे रेडी आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये दाण्याचा कोट टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकला तरी कोथंबीर टाकून ही भाजी खूप छान लागते नॉर्मली तुम्ही मुलांसाठी टिफिनला ही भाजी केली तरीही चालणार आहे नंतर आपल्याला कोरडे कोरडी भाजी आपली झालेली आहे ओली भाजी करून घ्यायची आहे ओली भाजी ही आपण मटकीची करत आहोत कारण या दिवसांमध्ये मटकी काही खाल्ली गेलेली नव्हती म्हणून मी आज मटकीची भाजी करणार या आहे याच्यासाठी आपण छोटंसं वाटण करून घेणार आहे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे अजिबात भाजून घेतलेले नाहीत ते कच्चेच घेतले आहेत मी त्यानंतर कोथंबीर टोमॅटो आलं आणि सुको खोबरं याचं एक मस्त असं मिक्सरमध्ये पाणी न टाकता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे ही हा सगळा स्वयंपाक आपण जो दसऱ्यासाठी बनवतो आहे तो संपूर्णपणे कांदा लसून विरहित आहे सात्विक पद्धतीने हा आपण स्वयंपाक करत आहोत तर प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्ष ठेवू का टॉमॅटो टाकल्यामुळे वाटणामध्ये एका प्रकारचं पाणी सुटतं त्यामुळे आपला पाणी ॲड करायची गरज पडत नाही आणि जर आपण याच्यात पाणी ॲड नाही केलं तर हा मसाला आपल्या अंगावर उडत नाही ज्यावेळेला आपण तेलात मसाला फ्राय करतो त्यावेळेला अंगावरती तेल किंवा पाणी उडण्याचे जास्त चान्सेस असतात आता आपण मटकीची क ओली भाजी ही फ्राय करून घेऊ त्याच्यातच फ्राईंग पॅन ठेवलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकले आणि जे आपण वाटण केलं होतं ते जिरं टाकून आपण ते तीन चार चमचे वाटण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये काही कोरडे मसाले टाकूया त्यात आहे लाल तिखट धणा पावडर हळद मीठ हे सगळं आपण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे जे मिक्सरचं भांडं धुवून पाणी उरलं होतं तेच पाणी मी या मसाल्याला वापरलेलं आहे ते टाकून ते मिक्स करायचं आहे आणि दोन मिनटं फक्त दोनच मिनटं आपल्याला झाकणी ठेवून त्याचं तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी शॉर्ट्स व्हिडिओमधूनही तुम्हाला भेटत गेले आहे आणि लॉंग व्हिडिओही मी करते आहे तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिजिट करायला अजिबात विसरू नका त्याच्यानंतर आपण यामध्ये मटकी टाकलेली आहे मटकी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि मटकीला जेवढं पाणी लागेल किंवा तुम्हाला जेवढी रसाभाजीसाठी रसा हवा रसा आहे तेवढं याच्यात गरम पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला दोन मिनटं मटकी शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे आपली मटकी पूर्णपणे रेडी आहे कोथंबीर टाकायची असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी चालणार आहे कारण का आपण वाटणामध्ये ऑलरेडी कोथंबीर ॲड केलेली होती आपली रसाची भाजी ही रेडी झालेली आहे आता वेळ येते तळणाची आता हे सगळं झाल्यावर आपण पुरी करून घेणार आहोत जसं मीठ टाकून पाणी टाकून आपण नॉर्मल पुरीचं पीठ मळतो त्याप्रमाणेच मी पुरीचं पीठ मळून घेतलेलं आहे पंधरा त्या मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवलं असल्यामुळे माझी पुरी एवढी मस्त फुगलेली आहे त्यात त्या मी दोन चमचे तेलाचं मोहन टाकलेलं होतं तुम्ही बघू शकता टम्म पुरी पुरी फुगलेली आहे अशीच पुरी करा तुम्ही दसऱ्यासाठी खूप छान लागते ही अशीच पुरी त्यानंतर मी सगळ्याच पुऱ्या अशा तळून घेणार आहे आणि ह्याच तेलामध्ये मी कुरडई आणि पापडही तळून घेतला पण ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं फ्रेंड्स त्याच्यामुळे ते काही दाखवलं गेलं नाही आता आपला भाताचा कुकरही थंड झालेला आहे मी एका बाजूला वरणाला फोडणी पण घालून घेतली आणि भातही थंड झालेला आहे आहे आता आपल्याकडे जर कांदा टोमॅटो काही असेल तर तेही आपण प्लेटमध्ये ठेवू शकतो आता प्लेटिंग करायला सुरवात करूया वरण घेतलेला आहे त्याच्यानंतर भात आहे त्याच्यामध्ये मी जो आपला मस्त गव्हाचा पौष्टिक शिरा केला होता तोही ठेवला आहे आणि पापड तळला होता तोही ठेवला कुरुडी आहे घेवड्याची भाजी खरोखर कर खूप छान लागते तुम्ही नक्की ही भाजी एकदा ट्राय करा आणि कांदा लसूण न वापरता ही जी आपण मटकीची रसाभाजी बनवलेली आहे तीही खूप सुंदर लागते दसऱ्यासाठी ही, ही थाळी करून बघायला काहीच हरकत नाही पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून असेच माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा आणि मला असा सपोर्ट करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय